विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा या 8वी या परीक्षेमध्ये गणित विषय घटक क्रमांक 23 जो आहे मध्यमान जोडस्तंभ आलेख वृत्तालेख, तर यामध्ये वृत्तालेख हा जो उपघटक आहे तो सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तर वृत्तालेख म्हणजे नेमकं काय? बघा, वृत्तालेखाच्या आकृतीमध्ये घटक किंवा बाबी या योग्य त्रिज्यांच्या साह्याने बनलेल्या वर्तुळ पाकळ्याचे दर्शवतात. बा जो वृत्तालेख आहे, वेगवेगळ्या ज्या बाबीची माहिती आपल्याला दाखवायची, बा ती माहिती वृत्तालेखामध्ये वर्तुळामध्ये वर्तुळ पाकळीच्या साह्याने अंशात्मक मापाच्या साह्याने ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला दाखवतात. तर वृत्तालेखामध्ये बघा, केंद्रीय कोण आणि वर्तुळ पाकळी या संकल्पना महत्वाच्या आहेत. बा आता केंद्रीय कोण म्हणजे काय? बा तर त्या वृत्तालेखामध्ये आपण जे सर्व घटक दर्शवतो, बा त्यापैकी विशिष्ट घटकाची किंमत भागिले सर्व घटकांची एकूण किंमत गुणिले 360 अंश. वर्तुळाचा अंशात्मक माप 360 अंश असतं. मग केंद्रीय कोणाचं माप कसं काढायचं? तर घटकाची किंमत भागिले सर्व घटकाची एकूण किंमत गुणिले 360. वृत्तालेखामध्ये केंद्रीय कोण, त्याचप्रमाणे वर्तुळ पाकळी सुद्धा महत्वाची असते. आता या वर्तुळामध्ये ओ ए एक्स बी ही वर्तुळ पाकळी दाखवलेली आहे आपण. तर ओ ए आणि ओ बी या त्रिज्या आहेत, या त्रिज्याच्या साह्याने ओ ए एक्स बी ही वर्तुळ पाकळी या ठिकाणी दाखवलेली आहे. तिचा अंशात्मक माप आपल्याला दाखवलेलं बघा. तर अशा प्रकारे हा वृत्तालेख महत्वाचा आहे. त्या वृत्तालेखामध्ये वर्तुळ पाकळीच्या साह्याने आपल्याला विशिष्ट घटक वेगवेगळ्या बाबी अंशात्मक कोणाच्या साह्याने त्या ठिकाणी दाखवता येतात. तर या वृत्तालेखावर विशिष्ट प्रकारचे जे प्रश्न असतात त्यामध्ये बघा, आता भारतीय फलंदाजांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावा या वृत्तालेखामध्ये दर्शवलेल्या आहेत. वृत्तालेखाच्या साह्याने त्या फलंदाजांनी काढलेल्या धावा दर्शवलेल्या आहेत. तर या वृत्तालेखाचं निरीक्षण करून आपल्याला त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. बा तर हा जो वृत्तालेख आहे, या वृत्तालेखामध्ये नेहरा, युवराज, सचिन आणि धोनी या खेळाडूंनी किती धावा काढलेल्या आहेत हे या ठिकाणी दाखवलेलं. बा आपण जर विचारला युवराज या फलंदाजाने किती धावा काढल्या, तर त्या वृत्तालेखाचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला सांगते जर 90 धावा त्यांनी काढल्या. त्याच्यानंतर सचिनने धावा किती काढल्या, धोनीने किती धावा काढल्या, किंवा धोनीने नेहरापेक्षा किती धावा जास्त काढल्या, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं या वृत्तालेखाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्यावर आपल्याला सांगता येतात. अशा प्रकारचे प्रश्न या वृत्तालेखावर आधारित विचारले जातात. तर त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडून सांगता आले पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया.